डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत. मी विशाल वरपे. शिरूर तालुक्यामधील मुखई गावामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी काळभैरवनाथ मंदिरामध्ये 3 चोरट्यांनी प्रवेश केला आणि अचानक आलेल्या या चोरट्यांनी गेटच्या समोर झोपलेल्या पुजाऱ्यावर हल्ला चढवला आणि त्याला पुजाऱ्याला पूर्ण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. अचानक आतून मंदिरातून आणखीन एका व्यक्तीचा आवाज आल्यामुळं त्या चोरट्यांनी पलायन केलं. मात्र ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळं येथील परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. यापूर्वी देखील 2 वर्षापूर्वी असाच एक चोरट्यांनी या मंदिरात येऊन चोरीचा प्रकार घडला होता. त्यामुळं आत्तापर्यंत त्या चोरीचा देखील तपास पूर्ण झालेला नसताना आता आणखीन नवीन घटना घडलेली आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देतं असा सवाल उपस्थित झालेला आहे. त्यामुळं जी घटना घडली त्या घटनेचा आपण आढावा घेतला आणि जाणून घेतल्यात त्या पुजाऱ्याच्या आणि ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. तीन महिन्यापासून मी दररोज इथं झोपतो. माझी देवाची सेवा झोपायच्या ठिकाणी येच आणि माझ्यासमोर कॅमेरा वगैरे आहे. अचानक लोक आले आणि मला भरझोपेमध्ये माझ्यावरती प्रति हल्ला केला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या मुलांनी माझा आवाज ऐकला म्हणून मी आज वाचलो. नाथबाबाची पाठिंबा माझी सेवा असल्यामुळे मी या ठिकाणी वाचू शकलो आणि माझा मुलगा माझ्या आवाजाने पटकन उठून दरवाजापाशी आले आणि ते तिघंजण ताबडतोब ज्या दिशेने आले त्या दिशेने पळून गेले. मी त्यांच्या पाठीमागं पळालो परंतु माझ्याजवळ काही नसल्यामुळे मला प्रतिकार करता आलेला नाही. अशी डिपार्टमेंटला माझी कळकळीची आहे विनंती की या चोरट्यांचा जितका लवकरात लवकर शोध घेता येईल तेवढा घ्यावा ही विनंती. श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये 9/19/9 जो प्रकार झाला तसाच प्रकार मागे 3 वर्षापूर्वी पण चोरीचा झालेला होता. त्या टायमाला चोरी होऊन साधारणतः 3-1 लाख रुपयाचे चांदीचे दागिने चोरीला गेली होती. त्याचाही तपास लागला नाही आणि आता ह्यावेळेससुद्धा चोरीचा प्रयत्न झालेला आहे आणि पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला तर त्याचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर करावा अशी मी पोलिसांना विनंती करतो. देवस्थान हे आमचं सगळ्या गावचं सगळ्यांच्या आदराचं स्थान आहे आणि असं असणारा हा आमचा ग्रामदैवत याची गेल्या 2 वर्षापूर्वी देखील चोरी होऊन 2.5 लाख रुपयाचा ऐवज या ठिकाणी चोरीला गेलेला होता आणि त्यामुळं आमच्या गावच्या सर्व ग्रामस्थांच्या भावना दुखवलेल्या गेल्या होत्या. असं असताना देखील सगळं गाव जमून आम्ही अनेक वेळा पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिली, संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो परंतु त्यात कुठल्याही प्रकारचा आत्तापर्यंत शोध लागलेला नाही. डिपार्टमेंटवर देखील आमचा थोडासा विश्वास राहिलेला नाही. आज देखील आजचा 8 दिवसापूर्वी जो प्रकार झाला त्या प्रकारामध्ये देखील आमचे असणारे या ठिकाणी भैरवनाथ देवस्थानचे पुजारी हे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मंदिराच्या गेटमध्ये झोपलेले होते. असे असताना देखील त्यांच्यावर 3 आरोपींनी म्हणजे जे चोरी करणारे जे आरोपी असतील त्यांनी चांगल्या प्रकारचा अटॅक त्या ठिकाणी त्यांच्यावर केला होता. सुदैवाने त्यांचा मुलगा आत झोपलेला होता तेव्हा आवाज ऐकून जागा झाल्यामुळे सदरचे चोर पळून गेले. ते जर पळून गेले नसते आणि ते जर जागे झाले नसते त्यांचा मुलगा तर पुजाऱ्याचं काय झालं असतं हे आम्हाला आज आता सांगता येत नाही. परंतु अशा वेळेस देखील पोलीस स्टेशनची लोकं कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यामध्ये 3 चोर आलेले गेलेले सगळे दिसतात परंतु ते त्या दृष्टिकोनातून डिपार्टमेंटच्या लोकांनी चौकशी करून लवकरात लवकर याचा शोध लावावा हीच आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे, भावना आहे.